मंडई दसरा हा हिंदू धर्मियांचा सण पण आज या सणाला महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र जरा वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय कारण शिवसेनेच्या दोन्ही गटांचे बहुचर्चित दसरा मेळावे आज पार पडलेत तसं पक्षपुटीनंतर शिवसेनेचे दोन मेळावे होण्याचे हे दुसरं वर्ष होतं या दसरा मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी चांगलीच कंबर कसली होती दोन्ही गटांच्या मेळाव्यासाठी एक लाखांहून जास्त शिवसैनिक उपस्थित राहिले होते दोन्ही गटांनी या निमित्तानं चांगलंच शक्ती प्रदर्शन केलं ठाकरे गटानं तर या मेळाव्याचे दोन टीझर प्रदर्शित करून शिंदे गटावर जोरदार टीकाही केली होती एवढंच नाही तर दोन्ही गटांनी मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा केली होती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झाडल्या पण एकूणच या दोन्ही मेळाव्यातून दोन्ही गटांनी चांगलंच शक्ती प्रदर्शन केलेलं दिसत आहे पण तरीही त्यातून नेमक्या कोणत्या गटाचा दसरा मेळावा गाजला नेमकं कोण कुणाला वरचट ठरलं उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी आज बसेसच्या बसेस भरून मुंबईत पहाटेपासूनच दाखल झाल्या होत्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी तर संभाजीनगरमधून चक्क दोनशे बसेस आल्या होत्या सकाळपासून शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांच्या खाण्यापिण्याची देखील सोय करण्यात आली होती म्हणजे शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होत असतो पण यावर्षी मात्र कोण कुठे दसरा मेळावा घेत आहे यासाठी चांगलीच चढावड झाली पण शेवटी उद्धव ठाकरेंनी बाजी मारली आणि शिवतीर्थावर आपला मेळावा घेतला म्हणजे शिवाजी पार्कवर आज उद्धव ठाकरे यांची तोप चांगलीच धडाडली आजच्या मेळाव्यात नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख गद्दार असाच केला उद्धव ठाकरे म्हणाले की गद्दारांनो तुमच्यात हिंमत असेल तर न्याय मिळवून द्या मराठा समाजाला न्याय द्या मराठा समाजाचा विषय संपवायचा असेल तर त्याला केंद्राशिवाय पर्याय नाही आम्हाला आशा होती हे लोक करतील पण ते काहीच करत नाहीत भाजप एवढा विघ्न संतोषी आहे कोणाचेही लग्न असो सगळे पुरणपोळी खाणार अशी यांची अवलाद आहे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी शपथ घेतली उद्धव ठाकरेंनी मात्र जरांगे पाटलांचं तोंड भरून कौतुक के केलं आणि ते म्हणाले की जरांगे पाटलांना एवढंच सांगेन की पहिले या भाजपसारख्या औलादीपासून लांब राहा दुईचे बीच पेरायची आणि भांडणं लावायची ही भाजपची वृत्ती आहे असा हल्लाबोल देखील उद्धव ठाकरेंनी केला अपात्रतेच्या निर्णयावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी पडदा टाकला राहुल नार्वेकरांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा ते आदेश जर मानत नसतील तर देशात राज्यघटना जिवंत राहणार आहे की नाही यासोबत पी एम केअर खिचडी घोटाळा गिरणी कामगार मुंबईची एकूण अवस्था अपात्रतेचा निर्णय आणि गद्दारी या सगळ्याच मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे चांगलेच गरजले त्यानंतर पुढच्या वर्षी आपलं सरकार आणणारच असं सुद्धा उद्धव ठाकरे ठामपणाने म्हणाले ठाकरेंव्यतिरिक्त सुषमा अंधारे संजय राऊत भास्कर जाधव नितीन वानुगडे पाटील अंबादास दानवे किशोरी पेडणेकर या सगळ्यांनी सुद्धा चांगलीच भाषणं केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आझाद मैदानावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या खोक्याला कंटेनर असं उत्तर दिलं त्याशिवाय दोन हजार चारपासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी पवारांकडं दोन माणसं पाठवली होती असाही गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला त्याशिवाय शिवसेना उद्या काँग्रेसमध्ये विलीन झाली तर आश्चर्य वाटायला नको असंही ते पुढं म्हणाले पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंवर बँकेकडे पन्नास कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला ते म्हणाले निवडणूक आयोगानं पक्षांनी चिन्ह आम्हाला दिल्यानंतर यांनी बँकेकडे पन्नास कोटी रुपये मागितले बँकेनं त्याला नकार दिला त्यानंतर निर्लज्जाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले आमच्यावर पन्नास खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच पन्नास कोटींची मागणी करता तुमचं प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना ते पैसे दिले त्याचबरोबर कोरोना काळातल्या घोटांवर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पडदा टाकला या व्यतिरिक्त त्यांनी वैयक्तिक उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर तसेच इंडिया अलायन्सवरती सुद्धा टीका केली एकूणच उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या सरकारमध्ये केलेल्या सगळ्या सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आरोप केले पण सगळ्यात गाजली मराठा समाजासाठी त्यांनी घेतलेली शपथ मी मराठा समाजाचा आहे आयुष्यभर समाजासाठी राबलोय मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार असं आश्वासनच एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यात मराठा बांधवांना दिलं राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं सुद्धा त्यांनी आवाहन केलंय एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असं सांगत त्यांनी राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देणार असल्याची ग्वाही सुद्धा दिली एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त गुलाबराव पाटील ज्योती वाघमारे शहाजीबापू पाटील रामदास कदम यांनी सुद्धा जोरदार भाषण केलं पण या सगळ्यात ज्योती वाघमारेंचं भाषण विशेष गाजलं एकूणच दोन्ही बाजूंनी बरेच आरोप प्रत्यारोप या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर एक केले त्यामुळे शिवसेनेचा हा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे यंदा सुद्धा चांगलाच गाजला खरं तर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण उद्धव ठाकरेंवरती बोलणार नसल्याचं सांगितलं होतं पण तरीही त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय नेमका कोणाचा दसरा मेळावा गाजला एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे तुम्हाला कोणाचं भाषण जास्त आवडलं कोणाच्या मेळाव्यात शिवसैनिकांची गर्दी अधिक होती तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद